हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल अन्वेषा क्लासेस। तर आज आपण पाहणार आहोत फोनिक साउंड्स। त्यासोबतच फोनिक साउंड्स म्हणजे काय, त्याचा यूज काय आहे, ते का इम्पॉर्टंट आहेत, तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग असं शिकवलं जाईल। पण आत्ता लहान मुलांना A says apple, B says bat या पद्धतीने शिकवले जाते। चला तर सर्वात आधी आपण प्रत्येक लेटरचे फोनिक साउंड्स पाहूयात। A says a, a a apple, a चा फोनिक साउंड आहे a। B says bat, b चा फोनिक साउंड आहे b। C says cat. D says dog. अशा प्रकारे प्रत्येक लेटरचा साउंड तुम्हाला माहित असेल तर त्यांना वाचायला सोपं जाईल। E says a, egg. E says a, egg. E चा साउंड आहे a आणि a चा साउंड आहे a. F says fish. G says gun. H says hat. I says eyes. J says joker. K says kite. L says lamp. M says mango. N says nose. O says orange. P says pen. Q says queen. R says rat. S says sun. T says table. U says umbrella. V says van. W says wall. त्याच्यामध्ये काय होतं, व व च थोडं साउंड येतो, व ह। X says x-ray. Y says yak. Z says zebra. Z. अशा प्रकारे जर मुलांना प्रत्येक लेटरचं साउंड माहीत असेल तर मुलांना रीड करायला सोपं जाईल। तसंच मुलांना रीड करताना A says a, a a apple. B says b, b b bat. C says g, k k cat. अशा प्रकारे शिकवलं तर मुलांना प्रत्येक लेटरचा फोनिक साउंड हा नेहमी लक्षात राहील। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।